हे बघा, असं म्हटलं जातं लहान जी मुलं असतात त्यांचं मन स्वच्छ असतं, प्रामाणिक असतात. खरं ते म्हणतात तसं, मी बालिश आणि मी लहान आहेच ना. सभेमध्ये जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात हे सर्व नेते बोलतात तेव्हा बीडला काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. भुजबळ साहेबांचं भाषण हे बंद करावं लागलं. जेव्हा भाजपच्या बाजूलीसुद्धा भाजपच्या नेत्यांवर जेव्हा हे बोलतात तेव्हा टाळी कुठंच वाजताना आपण बघत नाही. त्यामुळे लोकांच्या ध्यानामध्ये मनामध्ये काय याचा अंदाज आता आपल्याला त्यांच्याच सभेमध्ये लागायला लागलेला आहे. काही जण वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात, ती आपल्याला खरंच सांगतो. तुम्ही म्हणाल का अजित आज असं बदललं आहे. मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. आज हे बघा, असं म्हटलं जातं लहान जी मुलं असतात त्यांचं मन स्वच्छ असतं, प्रामाणिक असतात. खरं आहे ते म्हणतात तसं, मी बालिश आणि मी लहान आहेच ना. मी विचाराला प्रामाणिक राहिलो, माझ्या नेत्याला माझ्या आजोबाला प्रामाणिक राहिलो आणि कुठेही भूमिका बदललेली नाही. म्हणजे माझं स्वच्छ मन आहे, त्यामुळे ते मोठे नेते आहेत त्यांनी मला बालिश म्हणलं, मी स्वीकारतो, मी लहानच आहे. आणि एका लहान मुलासारखं प्रामाणिकपणे हा विचार टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल. आणि मी एकटा नाही, तुम्ही बालिश फक्त रोहित पवारांना म्हणलेला नाही, बालिश हे तुम्ही करोडो लोकांना बोललेला आहात. कारण करोडो लोक आदरणीय पवारसाहेबांबरोबर आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आज या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व बालिश आहोत आणि बालिशच लोक कदाचित येत्या काळामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी कारणीभूत असतील, म्हणजे सगळे युवा वर्ग असं मला वाटतं. आता सुरुवातीला आदरणीय पवारसाहेब दैवत आहेत हे असे नेते हे सगळे बोलत होते, आम्ही त्यांचं चित्र लावणार, फोटो लावणार असंही सांगितलं. पण टप्प्याटप्प्याने तुम्ही जर बघितलं तर देवतावरच तुम्ही आज बोलत आहात, त्यांच्या विरोधातच बोलत आहात. म्हणजे तुम्ही काय एक्झॅक्टली लोकांना सांगत आहे हे त्यांनाच काय सांगायचं कळत नाही, पण लोकांना काय समजायचं हे समजलेलं आहे. त्यामुळे लोक हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, पुरोगामी विचार आणि आदरणीय पवारसाहेबांवर भक्कमपणे येत्या काळामध्ये सुद्धा उभं राहताना आपलं